वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर प्रकाशझोत टाकताना देशाचा सुरक्षेचा गंभीर विषय असल्याचे सांगितलं. दरम्यान 1999 सालच्या जुन्या घडलेल्या घटनांवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की शरद पवार व दाऊद इब्राहिम यांची भेट होती, त्यानंतर बॉम्बस्फोट झाले असता मोठा घोषस्फोट करत पुढे 1990 ते 2000 कालावधीत अनेक ठिकाणी ब्लास्ट झाले आणि त्या भेटीचा काय संबंध आहे का त्याची चौकशी झाली पाहिजे. आता तशीच परिस्थिती दिसत आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडायची नसेल तर ही चौकशी करा अशी मागणी आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. माझ्या आरोपांचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तत्काळ करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. दरम्यान पाणी असूनही सोलापूर तहानलेले आहेत. मागच्या लोकसभेत मी उमेदवार होतो, त्यावेळी आठवडाभर पाण्यासाठी वाट बघत बसावं लागलं. 5 वर्षात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी तीच परिस्थिती आहे. इथल्या जनतेला ही परिस्थिती अपेक्षित आहे का असे दुर्दैवाने वाटते आहे. वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर स्वीकारावे आणि जिल्ह्यात बदल घडवून आणावा असे आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे. गोळा कमिटीच्या रिपोर्टचे अनेक्सर्स हे सदनामध्ये का ठेवण्यात आले नाहीत? सुशील कुमार शिंदे आणि तुम्ही भीत असाल तर म्हणा प्रकाश आंबेडकरांनी हे आम्हाला विचारायचं तुम्हाला. मी बाबासाहेबांचा नातू आहे, त्याच्यामुळे कुठे लाईन ड्रॉ करतात हे बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की समाज आणि देश याची ज्यावेळेस प्रश्न येतात तेव्हा समाज सोडायचा असतो आणि देशाचं संरक्षण करावं. आणि आजची गरज ही आहे की देशाचं संरक्षण करण्याची गरज असून त्या ठिकाणी म्हणा साहेब प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे म्हणतायत की बाबा आमची सत्ता आली तर आम्ही आरएसएस. ते मुसलमानांमध्ये प्रगल्भता आली का हा याचा इश्यू मी करणार नाही. कुठल्याही संघटनेवरती बॅन करायचं असेल तर मी एवढंच म्हणणार आहे की त्या उलेमा संघटनाने त्यांच्याकडे जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती पहिल्यांदा पब्लिक याच्यामध्ये आणावी, डोमेनमध्ये आणावी. एक भाग. दुसरा भाग ते असावे हे कबूल करणार आहेत का की त्यांनी ज्या आघाडीच्या पाठिंबा देतात आहेत त्या आघाडीकडे त्यांनी असणाऱ्या 44 जागेची मागणी केली आणि आज आपल्याला असणार दिसते त्या 44 जागेपैकी डबल डिजिट मध्ये सुद्धा 11 मुसलमानांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्याच्यामुळे हे जे उलेमा आहे या उलेमांचं राजकारण किंवा त्यांचा असणारा दबाव आपल्या समाजाला किंवा मुस्लिम समाजाला, मी मुस्लिम समाजाला कुठंच मर्यादित राहतो, मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावं. काँग्रेसकडून, NCP कडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांची ताकद कमी पडली आहे का की त्यांनी असणारा खुलासा करावा हा पहिला. दुसरा भाग 32 ठिकाणी कदाचित माझा थोडा अपडेट कमी असेल या सगळ्याच्यामुळे, पण 32 ठिकाणी एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे असा असणारा सामना आहे. एकनाथ शिंदे हे BJP बरोबर गेलेत अशी असणारी परिस्थिती आहे. प्लस हा जो फिगर BJP कडून होत राहिला त्याच्यातून लोकांचं भावना घट व्हायला लागल्या हे संविधान बदलणार अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे संविधानवादी आणि लोकशाहीवादी या फोर्सेस एकत्र आल्या आणि त्यांनी BJP ला हरवता हरवता थांबवलं असं मी त्या ठिकाणी मागत आहे. आत्ताची जी निवडणूक आहे ती आरक्षणाची निवडणूक आहे ही आपण लक्षात. इथे 2 आरक्षण अडकलेत अशी असणारी परिस्थिती आहे. एक आरक्षण OBCचं आरक्षण आहे,
की जे ओबीसी बोलत जरी नसला तरी त्याच्या मनामध्ये भीती एक फार मोठ्या प्रमाणात बसलेली आहे की सुप्रीम कोर्टाने डेटा नसल्यामुळे आपलं स्थानिक स्वराज्यातलं आरक्षण थांबवलेलं आहे. उद्याच्या विधानसभेनंतर 200 मराठा समाजातले आमदार निवडून जातील असं जे वक्तव्य इलेक्शनच्या अगोदर करण्यात आलं होतं त्यातून ओबीसीची भीती अजून बळकावलेली आहे. आणि ती म्हणजे एकदा हे झालं तर जनगणना मान्य करायची पण इम्पिरिकल डेटा त्यांच्यातला कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये गेला की त्यांना प्रश्न विचारणारा कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये गेला याचा खुलासा नाही. साहेब काँग्रेसनं वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हे केलं समोर समोर असताना ओबीसी संविधान हा प्रश्न होता का निश्चितपणे लोकसभेमध्ये अजून एक प्रश्न अंडर करंट म्हणून जो होता ती म्हणजे लोकशाही. संविधान आणि लोकशाही हे दोन इश्यू फार मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये नव्हते. वंचित बहुजन आघाडीने रान पेटवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे.